पोलीस ठाण्यात IPS 325 गुन्ह्यात अटक न करता चॅप्टर केस करून सोडून देण्यासाठी खासगी व्यक्तीकडून 10,000 रुपयाची लाच घेतल्याप्रकरणी विजापूरनगा पोलीस ठाण्यात हवालदारासह दोघांना अटक करण्यात आली. अँटी करप्शनच्या पथकानं पडताळणी करून ही कारवाई करण्यात आली. किरण देवीदास मेत्रे वय वर्ष 46 राहणार अरविंदधाम पोलीस वसाहत सोलापूर आणि रोहित नागेश गवड वय वर्ष 33 राहणार दक्षिण कसबा सोलापूर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दोघांविरोधात जेलरोड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम 7(7)(अ) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला. यातील तक्रारदार व त्यांच्या मामा भावाविरुद्ध विजापूरनगा पोलीस ठाण्यात IPS 325 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचं हवालदार मेत्रे यांनी त्यांना सांगितलं. या गुन्ह्यात अटक न करता चॅप्टर केस करून सोडून देतो यासाठी खासगी इसमाकडून 25,000 रुपयाची मागणी केली. तडजोडी अंती ही रक्कम 10,000 रुपयावर आणली असता यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या कार्यालयाकडे संपर्क साधून तक्रार देण्यात आली. पथकाकडून 24 जून रोजी पडताळणी करण्यात आली. त्यानंतर जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा लावून 26 जूनच्या रात्री उशिरानंतर नमूद लोकसेवक हवालदार या सापळ्यात अलगद अडकला. पथकाकडून शहानिशा केली असता हवालदाराने लाच स्वीकारल्याचा मान्य केलं. सदरची लाच खासगी इसमाच्या हस्ते स्वीकारली असल्याने दोघांना ताब्यात घेऊन जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने गुन्हा नोंदवण्यात आला. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक गणेश कुंभार पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक हवालदार शिरीष कुमार सोनवणे श्रीराम घुंगे अतुल घाडगे रवी हटखेडे राहुल गायकवाड यांनी पार पाडली.